शिरपूर शहरात किरकोळ कारणातून एकावर तलवारीने हल्ला करण्यात आलेला आहे. या हल्ल्यातील 5 आरोपींच्या विरोधात शिरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बुधवारी रात्री 9:30 वाजताच्या सुमारास महात्मा फुले भाजी मार्केटमधील चहा विक्रेता सूरज जितेंद्र जाधव दुकान बंद करून जात असताना 5 जणांनी वाद घातला. त्यानंतर सदर चहा विक्रेता परत दुचाकीवर आल्यानंतर त्यांच्यात हाणामारी झाली. त्यातून सूरज जाधव निसटून आपल्या चहा दुकानाजवळ पळून गेला. रात्री 10:45 वाजताच्या सुमारास विष्णू रवींद्र साबळे, विशाल पवार, पृथ्वीराज कोळी, बादल मनोज पवार, बादल सीताराम पवार हे सर्व राहणार अमोदे हे तलवार व लोखंडी रॉड घेऊन आले आणि सूरजला मारहाण केली. यात सूरज हा गंभीर जखमी झाला आहे. सध्या सूरजवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान या घटनेत सूरज जाधव यांनी दिलेल्या तक्रारीनुसार हल्लेखोरांच्या विरोधात शिरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सूरज जितेंद्र जाधव राहणार लक्ष्मीनगर, हा खंडोबा महाराज मंदिराच्या बाजूला चहा विक्रीचा आणि इलेक्ट्रिशियनचा व्यवसाय करतो. रात्री 10:45 वाजताच्या सुमारास आमोदे गावातील बादल पवार, विष्णू साबळे, विशाल पवार, बादल पवार आणि पृथ्वीराज कोळी या 5 मुलांनी या फिर्यादीला भाजी मार्केटमध्ये लोखंडी तलवार आणि लोखंडी रॉड तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्यामुळे सदर आरोपींविरुद्ध बादली कलम 307 व इतर कलमांवर गुन्हा दाखल केलेला आहे. सध्या 3 आरोपी ताब्यात घेतलेले आहेत. इतर उर्वरित 2 आरोपींचा शोध सुरू आहे. पुढील तपास पोलिसांनी कमसाईट करतात. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.